नमस्कार मंडळी. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. रितेश देशमुख प्रदर्शित लय भारी हा चित्रपट खूपच हिट झाला होता. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी बोलली जातात. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून राधिका आपटे यांनी काम केले होते. तिच्या पात्राचे नाव कविता असं होतं. या चित्रपटामुळेच ती घराघरात जाऊन पोहोचली. तिने मराठीसह हिंदी, बंगाली, पंजाबी, तामिळी, इंग्रजी चित्रपटात काम केलं आहे. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असलेल्या राधिकाच्या प्रोफेशनल लाईफविषयी सगळ्यांनाच सगळंच माहीत आहे. मात्र पर्सनल लाईफविषयी फार मोजक्या लोकांना ठाऊक आहे. तर मंडळी, राधिकाचे पती कोण आहेत तुम्हास ठाऊक आहे का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. राधिकाने वहा लाईफ है तो ऐसी या हिंदी सिनेमातून कला क्षेत्रात पदार्पण केले होते. राधिकाने लंडनमधील प्रसिद्ध गायक बेनेडिक्ट टेलर सोबत लग्न केले आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नाला 8 वर्षापेक्षा बराच काळ झाला आहे. 2011 मध्ये या दोघांनी लग्न केले आणि 2013 मध्ये त्यांनी लग्नाचा खुलासा केला आहे. जवळपास 2 ते 3 वर्ष त्यांनी लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे कुटुंबियांना वेळ देणं तिला फारसं जमत नाही. राधिकाचा पती लंडनमध्ये राहत असून अनेकदा राधिका त्याला भेटण्यासाठी तेथे जात असते. राधिकाचा पती हा प्रसिद्ध संगीतकार आहे. तर मंडळी, कशी वाटली राधिका आपटे यांच्याविषयी संपूर्ण माहिती?